खाना शिकवते घरी बसल्या बसल्या बनवा. क्वांटिटी मी तुम्हाला साधारण 2 किलो मटणाची देते. आता मटण आणल्यावर त्याला 1 चमचा म्हणजे जवळपास 2 किलो मटणाला साधारण एक नॉर्मल टेबल स्पून हा 1.5 चमचा हळद आणि मीठ आपल्याला चवीप्रमाणे आणि लिंबू असं लावून मी रेडी करून ठेवलं आहे. लसूण आणि आल्याची पेस्ट पण मी बनवून ठेवली आहे. सो आलं लसणाची पेस्ट साधारण 2 किलोसाठी 20 ते 25 पाकळ्या लसूण म्हणजे लसूण थोडा जास्ती एवढा एवढा लसूण आणि आलं एवढं एवढं. सो लसूण थोडा जास्ती पाहिजे आल्यापेक्षा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाल तिखट आणि हा जो आमचा धण्याचा मसाला आहे सावजी धण्याचा मसाला तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हळद आपण ऑलरेडी लावलेली आहे. सो आता आपण ह्याचं प्रमाण एकदम फिक्स आहे. साधारण 1 किलोला आपण ही 1.5 पळी घेतो तर आता आपल्याकडे 2 किलो आहे म्हणजे ह्या 3 पळ्या झाल्या. सो आपण या 3 पळ्या 1, 2 ह्या 3 पळ्या आपण तिखट घेतलं. थोडं जास्ती घेते कारण मला असं वाटतं की थोडं कमी पडेल. सो चवीप्रमाणे थोडं ॲडजस्ट करता येतं. आणि ह्याचं काळ्या मसाल्याचं प्रमाणे साधारण 1 किलोला 1 पाऊण पळी आहे. सो बरोबर 1.5 पळी आपल्याला लागेल 2 किलो मटणाला. तर आपण 1.5 पळी आता इकडे मी तेल आधी तापायला ठेवणार आहे. साधारण एवढं भांड त्याला लागेल मटणाला 2 किलो मटणाला. आणि हे जे मी आत्ता टाकलंय त्याला मला थोडं कच्चं तेल पण टाकायचं आहे. तेल थोडं ह्याच्यात आणि त्याच्यात असं दोन्ही मिळूनच तेल होईल. आता ह्याला मॅरिनेट केलं. माझे जे हात सगळे भरले होते त्याचं एक पाणी पूर्ण हात धुवून घेतले मी आणि एकदम ते पाणी ठेवलं आहे. सो ते पाणी पण मी इकडे चालू करणार आहे साईड बाय साईड रशासाठी प्रिपरेशन. सो हे मॅरिनेट करायला ठेवलेलं जे आहे त्याच्यात आपल्याला तापलंय. सो आपल्याला आता फोडून टाकायचे. सो मटण आपण फोडून टाकतोय. आता ह्याच्यात सुद्धा आपल्याला गरम पाणी घालून धुवून घेता येईल. तिखट मीठ अजिबात वाया घालवायचं नाही त्यातलं. आता आपण फोडणी टाकलंय. सो आपल्याला आता एक खालवून घेऊन वर खाली करून घ्यायचंय सगळं मटण. आणि
एकसारखं त्याला तेल लागलं पाहिजे, जेणेकरून त्याला चांगली दणकून वाफ आली पाहिजे. आता आपण ताट ठेवणार आहे त्याला, जेणेकरून वाफ आली पाहिजे. एक थोडी वाफ आली की वर पाणी ठेवायला सुरुवात करायची आपल्याला. आपण एक वाफ आणली आहे त्याला, जवळ आणून बघितल्या लक्षात येईल मस्त वाफ आली आहे त्याला आणि मस्त शाईन पण चुकी आहे. तो आपण आता हे उकळलेलं जे पाणी आहे त्याच्यावर ठेवायला सुरुवात करणार आहे आणि हळूहळू त्याचा स्मेल सुटायला सुरुवात होईल. सो साधारणतः एक तास लागतो एवढं मटण शिकायला शिजायला. तर हे पाणी संपत आलं की परत पाणी ह्याच्यात ठेवायचं आणि एकदम मटण हरवून घ्यायचं, असं एक तास चालू राहायचा प्रोग्राम. थोडीशी चिंच भिजायला टाकायची, दाखवते मी थोड्या वेळी. आणि चिंच नंतर मटण शिजल्यावर पळून टाकू. पाणी फक्त हलवायचं, खालीवर करायचं आहे. त्याच्याने आपल्याला आता आपल्याला थोड्याच वेळामध्ये हे मंद आचेवर ठेवावं लागणार आहे. मटण शिजत आलं की ती कळून त्याच्यात टाकायची. बस का?